नमस्कार, मी अपर्णा। आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे मराठी नूतन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि उत्तम आयुरारोग्याचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। उन्हाळ्यामध्ये मुख्यत्वे करून दह्यापासून बनवलेले पदार्थ सेवन केले जातात। गुढीला सुद्धा आपण श्रीखंड पुरीचा नैवेद्य हा दाखवत असतो। आज आपण आईच्या किचन मध्ये श्रीखंड करतोय। चल जाऊया किचन मध्ये। खास पाडव्यासाठी आज आपण फ्रूट श्रीखंड बनवतोय। सर्वप्रथम आपण ही फळं कट करून घेऊया। इथे मी घेतली 3 चमचे साखर आणि 15 विलायची घेतल्या असतील। आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। यापासून जी पूड तयार होणार आहे ते विलायची पूडच तयार होणार आहे। ती गाळून घ्यायची आणि वरचा साल चहामध्ये घालायचा। फ्रूट श्रीखंडासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात। इथे मी हिरवे द्राक्ष घेतले, अर्धे अर्धे कट करून घेतले। त्यानंतर आपण इथे एक सफरचंद घेतले, सफरचंदाच्या फोडी करून घेतले। वरून गार्निशिंग आपण बदाम आणि काजूनी करणार आहोत। एक केळं घेतलंय, ती टाकताना मी केळ्याचं साल काढणार आहे म्हणजे ते काळं पडणार नाही। त्यानंतर मी इथे 1 कप पिठी साखर घेतलीय आणि 2 कप मी हा चक्का घेतलाय। तर चक्का मी हा विकतचा वापरलाय, कारण आपण पाडव्यासाठी हे श्रीखंड बनवतोय आणि पाडव्याला, गृहिणीला, गृहलक्ष्मीला खूप कामं असतात घरामध्ये, तिला वेळ नसतो। सो आपण चक्का करण्याचा जो वेळ आहे तो इथे वाचवलेला आहे। फक्त एक लक्षात ठेवायचंय मैत्रिणींनो, की चक्का आणताना नेहमी फ्रेश आणायचा आहे, म्हणजे मग आपलं श्रीखंड अगदी आंबट आणि त्याला एक विशिष्ट असा वास असतो, जर तो जुना असेल तर किंवा शिळा असेल तर तसा येणार नाही, श्रीखंड एकदम सुंदर होईल। आणि जर तुम्हाला चक्का अवेलेबल होणार नसेल तर सरळ घरी 1 लिटर दूध आणायचंय, शक्यतो फुल क्रीम दूध असावं। त्याचं दही लावायचंय छान पैकी आणि ते दही बांधून ठेवायचंय सॉफ्ट कॉटनच्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये। त्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं आणि आपलं हंकर्ड म्हणजे चक्का तयार होतो। तर आता इथे आपण रेडीमेड चक्का वापरलेला आहे, त्यामुळे आपलं काम एकदम सोपं झालेलं आहे। प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया। लेट्स गेट स्टार्टेड। इथे आपण हे एक तसराळ्यासारखं भांडं घेतलंय पसरट, यामध्ये आपण हा चक्का काढून घेऊयात। आपला जो मेजरिंगचा कप आहे, 2 कप भरून मी चक्का घेतलाय, म्हणजेच हंकट घेतलाय। जेवढा चक्का घेतलाय तेवढी साखर घालायला हवी, पण आपण इथे पिठी साखर घेतलीय। ज्या कपानी आपण चक्का घेतलाय त्याच कपानी मी इथे 1 कप पिठी साखर घालून घेणार आहे। मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने श्रीखंड दाखवणार आहे। पुरण यंत्रातून गाळण्याची झंझट नाही आणि एकदम सोपं झटकी पट होणार। तर आता काय करायचंय, ही साखर आणि हा चक्का एकत्रित करून घ्यायचाय। त्यासाठी ना हे एकाच डायरेक्शन मध्ये छान फेटून घ्यायचंय। श्रीखंड बनवण्याची जी पारंपरिक पद्धत आहे, तर श्रीखंडापूर्वी कपड्यातून गाळायचे किंवा मग पुरण यंत्रातून गाळायचे। तर आता तुम्ही फूड प्रोसेसर मधूनही श्रीखंड करू शकता, खूप मस्त श्रीखंड तयार होतं। मात्र मिक्सर मधनं करायला गेलात ना तर ते पातळ होण्याची दाट शक्यता असते। आता हे छान स्मूथ होईपर्यंत आपल्याला असं फेटत राहायचंय। तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता निश्चितच। मी पण टेस्ट घेऊन मग साखर वाढवायची असेल तर वाढवणार आहे। चक्का जर आंबट असेल तर साखर जास्त बसते श्रीखंडामध्ये, हे लक्षात ठेवा। चांगला चक्का आपण जर आणायला गेलं ना तर 130 ते 140 रुपयाचा 1/2 किलो पडतो। साधारण 1.5 लिटर दूध त्याला लागतं। जर आपण चांगलं दूध आणायचं म्हटलं तर दूध पण 70-80 रुपये लिटर आहे। चक्का जर आपण विकत आणला तर आपले कष्ट नक्कीच कमी होतात, त्यामुळे जर आपल्याला अव्हेलेबल होत असेल तर का नाही। पाडव्याला आपल्याला गुढी उभारायची असते, जरा गृह सजावट करायची असते, सगळा साग्र संगीत स्वयंपाक करायचा असतो, तर आपल्याला खूप वेळ जातो। अगदी सॉफ्ट होईपर्यंत, मखमली टेक्स्चर याला येईपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे। एवढं त्याचं गमक आहे, थोडस आंबट वाटतंय मला हे। मी अजून 2 टेबलस्पून साखर घालून घेते। आहे की नाही सोपी पद्धत,
गाळायची झंझट नाही, पुरण यंत्रातन काढायची झंझट नाही, मिक्सरच्या त्या जार मध्ये काढायची झंझट नाही, फक्त हाताने मात्र थोडीशी मेहनत करावी लागणार आहे। 5 मिनिट मी या श्रीखंडाला विस्करनी फेटलंय। आता काय करायचं माहितीये का, या स्पॅटुलानी याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या असतील तर। हा चमचा श्रीखंड सॉफ्ट करायचं पण काम करतोय, बघा किती छान सॉफ्ट झालंय। आता हे असं आपल्याला 1 मिनिट करायचंय, हलकं व्हायला लागलंय श्रीखंड। तुम्ही हँड ब्लेंडरनी सुद्धा हे करून घेऊ शकता, पण मला ही सगळ्यात सोपी पद्धत वाटते। सगळ्यात सोपी पद्धत तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आईच्या किचनचं काम आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे ह्या पाडव्याला ह्या पद्धतीने श्रीखंड करून बघा। पुन्हा एकदा विस्करणी करून घ्यायचंय, 1 मिनिटभर आपलं श्रीखंड हे झालंय। त्याच्या टेक्स्चरवरनं लगेच लक्षात येतंय, मस्त सॉफ्ट आणि सिल्की झालं एकदम। जवळपास मी 6 ते 7 मिनिट नाही जास्तच फेटलंय तेव्हा कुठे आपल्याला असं टेक्स्चर मिळालंय श्रीखंडाचं, एकदम क्रीमी। पुढची कृती करण्याआधी मला एक सांगायचं होतं, मी जिथे श्रीखंड करते तिथे खूप ऊन येत आहे सध्या, त्यामुळे मी आता जागा बदलली आहे, त्याबद्दल दिलगिरी। 1 चमचाभर साखर अजून वाढवून घेतेय ह्याच्यामध्ये, आणि आता आपलं श्रीखंड हे छान मलमली सॉफ्ट सिल्की असं झालेलं आहे। आणि त्यामध्ये आपला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण घालतोय, हे मी फ्रेश क्रीम घेतलंय। 2 कप चक्क्याला मी 1/2 कप फ्रेश क्रीम घेतलंय, याने श्रीखंडाला टेस्ट खूप छान येते। त्याचा जो आंबटपणा आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट होतो आणि श्रीखंड माइल्ड व्हायला मदत होते। हे मी छान मिक्स करून घेते। आता ना आपल्याला ह्याच्यामध्ये फळं घालून घ्यायची आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फळं घालायची आहेत। सफरचंद घालून घेऊयात, अंदाज घ्यायचा आहे आणि मग सफरचंद ऍड करायचंय लागेल तसं। आता आपण केळ घालूयात, फळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहेत। केळ जरा जास्त पिकलंय त्यामुळे मी अर्धच घेतलंय। यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीज घालू शकता, खूप छान लागतात स्ट्रॉबेरी। द्राक्ष आपल्याला घालायचे, द्राक्षासारखी जी फळं आहेत ती वेळेवरती घालायची आहेत। आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण टाकतोय ड्रायफ्रुट्स, बदाम घातलेत, काजू घातलेत, एवढे फळं मला परफेक्ट वाटतात। श्रीखंडाचं टेक्स्चर बघा, एकदम सॉफ्ट झालंय। आपण टाकलेल्या फ्रेश क्रीममुळे त्याला एक वेगळाच शायनी लुक आलाय आणखीन। बस आता अगदी शेवटची स्टेप राहिली आपली, ह्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पूड आणि जायफळ घालून घेतोय। 1 चमचाभर वेलदोड्याची पूड इथे आपण घेतली आहे, वेलदोड्याची पूड आपण चाळून घेतली आहे। आणि आता हे वरती जे राहिलेलं साल आहे हे मी मुखवासात वापरणार आहे। हे बघा, उन्हाळ्यामध्ये श्रीखंड आम्रखंड हे खाल्लं जातं, कारण उष्ण झालेलं असतं वातावरण, दही हे थंड असतं, त्यामुळे त्यापासून बनणारे पदार्थ शीतलता देणारे पदार्थ आहेत हे, म्हणून आम्रखंड श्रीखंड हे गुढीपाडव्याला नैवेद्य म्हणून बनवलं जातं। तर आपण आज फ्रुटी श्रीखंड बनवलंय, फ्रुट श्रीखंड बनवलंय। या गुढीपाडव्याला तुमच्याकडे हेच श्रीखंड व्हायला हवं। वेलदोड्याची पूड आपण घालून घेतलीये, त्याच पद्धतीने आपण जायफळ घालणार आहोत। हे मी जायफळ किसून घेतलं होतं। जायफळ आणि वेलदोड्याची पूड आपण घालून घेतलीये आणि आता आपलं श्रीखंड अगदी रेडी आहे। याला द्यायचा एक छान मिक्स आणि जायफळ मस्त श्रीखंडामध्ये मुरू द्यायचंय। श्रीखंड जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे दूध घालून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता। असं आपलं हे फ्रुटी डेझर्ट तयार आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया, गार्निश करून घेऊयात। नट्स टाकून घ्यायचे आहेत, आणि अगदी सर्व करताना तुम्ही द्राक्षाचा वापर करायचा आहे। ओहो, मस्त क्रीमी श्रीखंड आपलं तयार झालंय। पण मी आज वेगळा ऑप्शन चूज केलाय, श्रीखंड आम्रखंड न बनवता आपण आज फ्रूट श्रीखंड बनवलंय आणि ते डेझर्ट म्हणून आता मी एन्जॉय करणार आहे। आपण बनवलेल्या फ्रुटी श्रीखंडाचा येथे आस्वाद घेऊन झालेला आहे माझा। श्रीखंडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते मला कॉमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला
चॅनल आपलं सबस्क्राईब करा. नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी साठी आईचं किचन हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण इंग्रेडियंट्सची विथ प्रपोर्शन लिस्ट देतो आहे, ती चेक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह. तोपर्यंत